मावळ मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कारण दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे निवडणुकीला सामोरे जात असून पार्थ पवार पाच वेळा संसदपटू ठरलेले खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यात खरी लढत होणार असल्याने येथील निवडणुकीला वेगळीच रंगत चढली आहे. जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तशी प्रचार रॅली दौऱ्यांनी चांगला वेग धरला असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचार करीत मतदारांचे कौल आपल्या बाजून वळवण्यात मग्न आहेत. याच अनुषंगाने शिवसेना, भाजपा, आरपीआय, रासप, महायुतीचे मावळातील उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी खालापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी जंग बांधल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या परीने गावभेटी घेत मतदारांशी संवाद साधत असून खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद वार्डातील प्रचाराला घोडिवलीवाडी येथील शुभारंभ करण्यात आल्याने महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. श्रीरंग बारणेंना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने महायुतीच्या कोट्यात नवचैतन्य पसरले आहे. या प्रचाराप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, जिल्हा सल्लागार हनुमंत शेठ पिंगळे, गोविंद बैलमारे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विचारे, भाजपा तालुकाध्यक्ष बापू घारे, युवासेना जिल्हा उपाधिकारी अक्षय पिंगळे, सरचिटणीस प्रशांत खांडेकर, महेश पाटील, एकनाथ पिंगळे, सुरेश देशमुख, किरण हाडप, पंचायत समिती सदस्य उत्तम परवळकर, रोहिदास पिंगे, चंदन भारती, नीलम चोरगी, बेबी दिसले, अनिता पाटील, सागर पिंगळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार वर्ग उपस्थित होता. मोदींना पंतप्रधान बनवणं ही देशाची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांना पंतप्रधान बनवणं, त्याच्यासाठी ह्या युतीच्या आघाड्या आपण केल्या आहेत आणि त्याच्यासाठी ते पंतप्रधान पुन्हा एकदा होणार. आणि जे देशाचं राजकारण आहे, जे देश आपल्याला उच्च पातळीवर घेऊन जायचे, त्याच्यासाठी मोदी ही आवश्यक बाब आहे. मार्फत आमचे जे उमेदवार आप्पा बारणे आहेत त्यांना आमच्यात कुठलाही मतभेद नसताना आम्ही आप्पा बारणेंना 29 तारखेला आम्ही बहुमताने विजयी करण्यासाठी संकल्प केला आहे आणि हा आमचा विजयी घोडदौड ही अशीच राहणार. परत एकदा आप्पा बारणे मावळचे खासदार असणार. वाडीतून बजरंग बलीला नारळ वाढवून तिथून जी सुरुवात केली, बजरंग बलीची ताकद आणि जनतेची ताकद ही आप्पांच्या पाठीशी आहे, त्यामुळे आप्पा नक्कीच विजयी होतील त्यात खात्री नाही. परिस्थिती असे असताना भूमिपुत्र आणि लक्ष्मीपुत्र ह्या दोघांची लढत आहे. भूमिपुत्र हा लोकांपर्यंत पोचलेला आहे. आप्पा बारणे हे कोण लोकांना सांगायची आवश्यकता नाही, पण लक्ष्मीपुत्राला सांगायला लागतं की मी पवारसाहेबांचा नातू आहे, पवारसाहेब अजित पवारांचा पुत्र आहे. परंतु ह्याच्यामध्ये किती जरी पैसे फेकले तरी आप्पा बारणे 100% लाखो मतांनी विजयी होणार. या मतदारसंघामध्ये महायुती आमची आघाडी आहे. मोदींना पंतप्रधान करायचे आहे, त्यासाठी सर्व लोक, सगळे युतीत लोक झटत आहेत, त्यामुळं आम्हाला बाकीची काही चिंता नाही. आमचा उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. महिलांचा आजपासून आम्ही प्रचार जो चालू झाला आहे, प्रचाराचा नारळ आम्ही घोडिवली वाडीतून फोडलेला आहे आणि आम्ही फिरतो आहे. तर महिलांचा आम्हाला उत्साह बघते तर खूप दांडगा उत्साह आहे. आप्पांच्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग महिलांची आहे, कारण मोदी सरकारने जे महिलांसाठी केलेलं आहे, उद्या एकदा मोदी सरकार निवडून यावं आणि त्यासाठी आम्ही आमच्या आप्पांना म्हणजे श्रीरंग बारणे यांना निवडून पाठवून संसदेमध्ये पाठवणार आहोत. आणि त्यांचा प्रचार महिलांमध्ये खूप उत्साह आहे आणि महिलांची त्यांच्या मागे संपूर्ण खालापूर तालुक्याची महिला आघाडी प्रचारासाठी फिरत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.